दरम्यान धमकावल्याची व्हिडिओ क्लिप समोर येऊनही मी कोणत्याही अधिकाऱ्याला धमकी दिली नाही असा दावा करत जानकरांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळलेले आहेत. या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी उदय भिमांडे यांनी. महादेवराव जानकर साहेब आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आपली क्लिप व्हायरल झालेली आहे, आपण निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बोललेला आहे, काय आहे सगळं प्रकरण? सर, मी राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष आहे. देसाईगंज नगरपालिकेत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार उभा आहेत. मी माझ्या वकिलाशी बोलल्यानंतर वकील म्हणले, साहेब आपल्याला एकच चिन्ह पाहिजे. म्हणून मी SDO अधिकाऱ्यांना विनंती केली, असलं काही धमकी वमकी नाही. माझी विनंती एक म्हटलं, कुठलंही चिन्ह साहेब नियमात बसून एकच देतात होतं मी. आणि मी विशेष म्हणजे कधीही आचारसंहितेचा भंग करणारा माणूस नाही. मी साध्या गाडीतनं फिरलो, गाडी लाल दिव्याची होती पण त्या गाडीत नव्हतो, मी साध्या गाडीत बसलो होतो. त्यामुळं मी कधी आचारसंहिता भंग केला आहे, तर त्या अधिकाऱ्याला मी कधी असं हे बोललो नाही. तर हे कसं काय जाणून बुजून आता हे काय हे करतात हे काय कळत नाही मला. आणि मी त्या अधिकाऱ्याशी किंवा कुणाला धमकी देऊन मंत्रिपदाचा गैरवापर करण्यासाठी नाही, कारण चिन्ह कबशी आम्हाला मिळावं. पण त्यात कबशी त्यांच्या हातात बी नसतं, पण एकच चिन्ह कुठलंही द्या अशी त्यांना विनंती केली आहे. पण मंत्रिपदावर असताना असे अधिकाऱ्यांना फोन करणं आपल्याला बरोबर वाटतं? नाही नाही, वकिलांनी मला सांगितलं, माझे वकील होते तिथं साहेब, आणि आपण त्या अधिकाऱ्याला धमकीवरती बिलकुल असं नाही. फक्त त्यांना अधिकारी म्हणले की बाबा मी एवढीच विनंती केली पक्षाचा अध्यक्ष म्हणून की बाबा एकच चिन्ह द्या, कुठलंही द्या साहेब. तर ते म्हणले, साहेब नियमात बसते आणि तुमचा अर्ज आल्यामुळे तुम्हाला मिळते, काय प्रॉब्लेम येत नाही, असं त्या अधिकारी बोलले. तर धमकी वगैरे काही नाही. म्हणजे मी संविधानाचा आदर करूनच शपथ घेतलेली आहे. मी आज एका पक्षाचा मंत्री नसून राज्याचा मंत्री आहे, त्यामुळं रूल्स अँड रेग्युलेशनबद्दल मलाही त्याचं नॉलेज आहे. आणि आता ते विरोधकांनी काय करायचं ते त्यांच्या हातला प्रश्न आहे, तो माझा प्रश्न नाही. परंतु आचारसंहितेचा भंग न करणारा मंत्री महादेव जानकर आहे. थँक्यू. आचारसंहितेचा कुठलाही भंग केलेला नाही किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांना धमकी दिली नाही असं म्हणणं आता महादेवराव जानकरांचं आहे. कॅमेरामॅन सागर धोटकरसह उदय दिमांडे, जयमार्श न्यूज, नागपूर.